रॉंग साइडने येणाऱ्या खासगी बसची धडक बसून एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. नंदनवन कॉलनीजवळील संगीता कॉलनी येथे राहणाऱ्या रुपेश शशी गोपालन वाळूज येथील FDC फार्मास्युटिकल कंपनीत काम करत असे. शुक्रवारी रात्रपाळीवरून तो परतत होता. छावणी उड्डाणपुलाजवळ आला असता रॉंग साइडने येणाऱ्या ट्रॅव्हल्सनं त्याला जोरदार धडक दिली. तो बसच्या समोरच्या काचवर जाऊन आदळला. बसच्या काचवर आदळल्यानं त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. रुपेश हा शशी गोपालन यांचा एकुलता एक मुलगा होता. शशी गोपालन एका खासगी शाळेत काम करतात. एकुलता एक मुलगा गेल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आमचा सर्वांचा मित्र रुपेश शशी हा नाईट शिफ्ट करून सकाळी 7:30 येत होता. येत असताना ड्रायव्हरचा रॉंग साईड चालत होता. त्याच्यामध्ये बस होती टुरिझमची आणि त्याने रॉंग साईडला त्याला धडक दिली आणि तो ऑन द स्पॉट त्याचं हे झालं. तर ह्या केवळ ड्रायव्हरचा निष्काळजीपणा आहे आणि ही बस टुरिझम VRL लॉजिस्टिक्सची आहे. यामुळे त्याची पूर्ण शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि असे अपघात परत झाले नाही पाहिजे. त्याची पूर्ण हेल्मेट सगळं सेफ्टी असताना सुद्धा असा निष्काळजीपणा झाला आहे, याबद्दल आम्ही काहीतरी शासनाने याची काहीतरी खबरदारी घ्यावी अशी मी विनंती करतो.